श्री 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 बाग कुठं होतीस तू? हा कालपासून शोधतोय तुला. एक तर रात्रभर एवढा पाऊस होता, रस्ते बंद, तुझा फोन लागत नव्हता, तर किती काळजी करत होतो आम्ही. हा काय झालं बाळा, कुठं होतीस तू? काय झालं बोल की, कुठं होतीस रात्रभर? ते काल पावसात अडकलेले. आयाम बाबाची कृपा. अगं किती शोधलं तुला, रात्रभर डोळ्याला डोळा नाही, सारखे तुझी आठवण, सतत तुझा विचार करत होतो आम्ही. नाही तर काय, तर टीव्ही वरच्या बातम्या बघून काय बाय मनात येत होता आमच्या, माहितीये तुला? बस येत संकश. केस पूस, पाणी मुरलाच डोक्यात. नाही तर काय, आणि काही खाल्लंयस का? नाही ना. बर जा जा पटकन आवरून घे, कपडे वगैरे बदलून घे, मी जेवायला वाटते. बर चल उठ उठ आवरून घे, जा कपडे बदल कालपासूनची, आणि केस व्यवस्थित पुसून घे, नाही तर सर्दी बिर्दी व्हायची. जा आवरून घे, जा चल ये पटकन. काय झालं उगा एवढी चिडचिड का करायलीस? अवेस ते खोट बोलला माझ्याशी. मग मित्र आहे ना तू तुझा? नाही बेस्ट फ्रेंड आहे ना तू तुझा? मैत्रीत थोडं खोट बोललं चालत. तू पण बोललीस की आरजे सखीच झाली मग पिट्टम फाट. ते वेगळं, त्यानं खोट बोलायला नको होत, माझं कारण वेगळं होत. मग त्याच्याकडे कोणा असलंच की कारण? किती स्वार्थीपणा करशील का? मला सांग, अगस्त्याने खोटं बोलून कधी कोणाचं वाईट केलंय का? आता तुला वाईट वाटतंय कारण तुझं त्याच्यावर प्रेम आहे, पण त्याच्या मनात तुझ्यासाठी फक्त आणि फक्त निखळ मैत्री. तू तुझा स्वार्थ बाजूला ठेवून एकदा बघ त्याच्याकडे. त्याने कधीच त्याच्या संपत्तीचा दबाव तुझ्यावर आणला नाही. किती चांगला पोरगा आहे ग, आणि तू त्यालाच दुजे द्यायला लागलीस. चुकतेस हा श्री, तू अशा वागण्यानं ना तू मैत्री आणि प्रेम दोन्ही गमावून बसशील. आई आंबाबाई बघ बाई कसं होतंय आता, तू घे तुझा निर्णय. श्री बाळा समजा ठीक आहे ना? हाय की अंग असं हे बघ, तू असं बोललीस ना हे मला लय बरं वाटत. आपलं उगाच चेष्टा काय करताय तिची? हे भारती ही भाजी घे, आज या लाडूबाईला मी स्वतःच्या हाताने भरवणार आहे. नाही आहे की नको? नाही नाही भरवणार मी तुला. अगं आ कर कर. अत्तू कुठे? अगं ती बाहेर गेली कुठे तरी, येईल. बस तू बाबा बस खाऊन घे घे. काय ग उचकी लागली? थांब थांब थांब. ए पाणी दे पाणी दे. एवढे मोठे उचके काय ग, कोण आठवण काढतय? सावकाश नाक दाब आणि पाण्याचा एक गोट पी म्हणजे उचकी थांबेल. हा थांब थांब. मनीषा ताई
जरा साखर आणा बरं. वर बघ, वर बघ. हा वर बघ जर. अरे भारती, मग येडी आहेस का तू? हा ही अशी तशी उचकी नाहीये. म्हणजे अगं ही उचकी ना आपल्या जवळचा कोणीतरी म्हणूनच आठवण काढतो ना तेव्हा अशी उचकी येते. काय ग श्री, कोण हाय कोण? आणखी कोणाची असणार आहे? आई पप्पाच असतील का? नाही तर पंटी. तुम्ही माझ्या पप्पांना ओळखताय? चांगलंच. म्हणजे? म्हणजे म्हणतात ना, प्रयत्न केले की परमेश्वर मिळत. कसं साहेब, लय शोधाशोध केली बघ तुझी, लई म्हणबड फिरली, म्हणून केली बघ तुझ्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी? तुझ्यासाठी. ते धनाजी गायकवाडांना महत्वाची गोष्ट सांगणार होती मी म्हणले ना, त्याची नाळ तुझ्याशी जोडली गेली आहे. मावशी काय बोलायलाय तुम्ही, मला काही कळलं ना. नाळ म्हणजे? सांगते, तुझा विश्वास बसणार नाही. मी काय ते खरं सांगते बघ, म्हणजे तुझ्या ना तुझे बाबा समजतीस, बाबा म्हणतीस ते प्रभाकर देशमुख तुझे खरे वडील नाही. मला माहिती आहे तुम्ही नुसतं मलाच नाही, त्यांना पण माहिती आहे. आम्हाला कशाला, सगळ्यांनाच माहिती आता. ते आपला रंगच असा आहे ना, म्हणजे त्याच्यावरनं घरातले मावळ पिडलं आमचं. कशाला पाहिजे एवढे पैसे? DNA टेस्ट साठी बघायचंय खरंच ही माझी पोरगी आहे की नाही ते. मावशी हे सगळं तुम्हाला कसं माहिती? मला नाही तर दुसऱ्या कोणाला माहित असत. माझ्यामुळे सुरुवात झाली असत त्याची. म्हणजे मी हात जोडते मला माफ कर ग. समजा हाला पेटायच्या तू सहन करते त्याची जबाबदार मी आहे ग. मी ती पापी बाई आहे ना तुझ्या आणि शुभ्राच्या हातला बदल केली. तुझ्यासारखे यार देवीचं रूप असलेल्या पोरी प्लस त्यावर आणलं ग. नाही मावशी मला काही कळलं झालंय. काय बोलताय तुम्ही, कसली आदला बदल? पण मला नीट सांगाल काय? मुद्दा म्हणणं केलं नाही, मला करायला भाग पाहिजे ग. दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडं. म्हणजे एकानंतर एकानंतर असं काही घडत गेलं ना माझ्याकडून ते पाप झाले. पण म्हणतात ना नियतीचा खेळ आणि देवाची करणी समज एकसारखं असतंय बघ. म्हणजे
जाता ना तुम्ही उगव